नमस्कार मित्रांनो, स्मिताज व्हर्च्युअल अकॅडमी या माझ्या एज्युकेशनल चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण आपला राष्ट्रीय सण 26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिनानिमित्त अप्रतिम मराठी भाषण बघणार आहोत. आजचा दिवस मांगल्याचा. आजचा दिवस मांगल्याचा. आजचा दिवस भारतीय गणराज्याचा. आजचा दिवस प्रत्येक भारतीयाचा. आजचा दिवस प्रत्येक भारतीयाचा. माझा, तुमचा, सगळ्यांचा. आजच्या या मंगल दिवसाच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी पूज्य गुरुजन वर्ग व भविष्यात उज्ज्वल भारत घडविणारे माझे बंधू भगिनींनो, आज आपला भारत देश प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने साजरा करत आहे. हा आपला महत्त्वाचा राष्ट्रीय सण आहे. या सणानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. याच दिवशी 1950 साली भारतीय राज्यघटना अस्तित्वात आली. भारत एक प्रजासत्ताक देश बनला. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीतून स्वतंत्र झाला. स्वतंत्र झाल्यावर भारत देशाचा कारभार चालवण्याचे कोणतेही कायदे नव्हते. अशावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली घटना समिती स्थापन करण्यात आली. या समितीने 2 वर्ष 11 महिने 18 दिवस अथक परिश्रम करून भारत देशाला मजबूत संविधान दिले. पण प्रजासत्ताक उभारणीचे काम राज्यघटनेचा मसुदा तयार करून संपत नाही. ही एक सतत प्रक्रिया आहे, ज्यासाठी आपल्यापैकी प्रत्येकाचा सहभाग आवश्यक आहे. आपल्या राज्यघटनेत घालून दिलेली मूल्ये आणि तत्त्वे जपणे आणि न्याय समाजाच्या निर्मितीसाठी कार्य करणे हे आपले कर्तव्य आहे. आपण प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना आपल्या देशासमोरील आव्हानेही लक्षात ठेवूया. गरिबी आणि असमानतेपासून ते भ्रष्टाचार आणि राजकीय अस्थिरतेपर्यंत खरोखर समृद्ध आणि न्याय प्रजासत्ताक तयार करण्यासाठी आपल्याला अनेक समस्या सोडवल्या पाहिजेत. एकत्र काम करून आणि आपल्या संविधानाने दिलेल्या अधिकारांचा आणि स्वातंत्र्यांचा वापर करून आपण सर्व नागरिकांसाठी एक चांगला भारत घडवू शकतो. चला तर मग या प्रजासत्ताक दिनी न्याय, समता आणि स्वातंत्र्य या तत्वांचे खऱ्या अर्थाने प्रतिनिधित्व करणारे प्रजासत्ताक निर्माण करण्यासाठी आपला वाटा उचलण्याची शपथ घेऊया. भारताला खऱ्या अर्थाने समृद्ध बनवूया. जय हिंद, जय भारत.